अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर आता राज्यातल्या निवडणुकांकडे या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जात आहे. महाराष्ट्रामधली सर्वात रंगतदार निवडणूक असणार आहे ती सावंतवाडी मतदारसंघामधली, आणि यामध्ये राष्ट्रवादीच्या कोकण अध्यक्षा अर्चना घाडी मॅडम या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे. स्वतः घाडी मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडम, जोरदार तयारी केलेली आहे. सावंतवाडी खऱ्या अर्थानं खूप मोठा प्रचार या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतो, काय सांगाल? गेले 7-8 वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बांधणी करत आहोत आणि जोरदार तयारी आमची चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं इथे गरज आहे, आरोग्य रोजगार हे मोठे प्रश्न इथे आहेत आणि त्यामुळे इथे काम करणं गरजेचं आहे, त्यामुळे आमची तयारी पण तशीच जोरदार आहे. नुकताच या ठिकाणी ताईंचा पण दौरा झाला, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं एक वेगळ्या प्रचाराच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. सावंतवाडी मतदारसंघ कितपत आव्हान वाटतं? आव्हान तर आहेच, पण कठीण पण नाही आणि सोपं पण नाही आहे. दीपक केसरकर शिंदे गटात गेल्यानंतर या ठिकाणची जी जागा आहे ती पुन्हा एकदा शिंदे गटाकडे जाईल असं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट असा सामना बघायला मिळेल? आता हे नेते ठरवतील, पण आता बघू काय होतं ते. दीपक केसरकर पण या मतदारसंघातून आमदारकीसाठी उभे राहू शकतात अशा पद्धतीनं त्यांचं आव्हान किती वाटतं? कारण का गेले जवळपास 2 ते 3 टर्म ते या ठिकाणी आमदार आहेत आणि मंत्री पण आहेत. गेले 14 वर्ष ते विधानसभेवर आहेत सदस्य, आता मंत्री पण आहेत. आणि आव्हान तर आहे, पण अनेक गोष्टी मतदारसंघातल्या झालेल्या नाही आहेत. आरोग्य रोजगार हा खूप मोठा आहे आणि याच्यावर कुठेतरी नाराजी दिसते बरेच लोकांमध्ये. आणि आता आपण बघतोच आहे मीडियावर कशा पद्धतीने, आता परवा एक महिलेचा विषय, आपल्या शिक्षकांचे प्रश्न आहेत, याच्यावरती अडचणी आहेत, पण त्या अजून सोडवल्या जात नाही आहेत. त्यामुळे असं कुठेतरी वाटतं की लोकांचा रोष आहे बऱ्यापैकी. शरद पवार साहेब पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला संधी देतील अशी अपेक्षा आहे? 100%. कार्यकर्ते पण मागणी करतायत आणि सगळ्या गोष्टी, कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केलेली आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, महाविकास आघाडीकडनं आपण ही इलेक्शन लढवावी आणि जोरदार तयारी तशी सर्वांची चालू आहे. केसरकरांचं आव्हान वाटतं? हा वाटतंय. त्याच्यावरती मात करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी ठरली की ठरायची? नाही, अजून इलेक्शनला वेळ आहे तसा. आता फक्त काम करणे गरजेचं आहे. आता लोकात जातोय, काम करतोय, लोकांच्या अडचणी समजून घेतोय आणि बघू ते कळेल आता तसं. सावंतवाडी मतदारसंघातून अर्चनाताई घारी या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये उतरू शकतात आणि त्या दिवशी आपण तयारी सुरू केल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.